नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्त आपण पुस्तक वाचन उपक्रम घेतोय. पुस्तक वाचन उपक्रमामध्ये आज आपण अनुवाद केलेली पुस्तके वाचणार आहोत. मित्रांनो, अनुवाद म्हणजे काय? तर जगातल्या ज्या इतर भाषा आहेत, जसं की फ्रेंच आहे, जपानीज आहे, इंग्लिश आहे, कॅनेडियन आहे, ह्या भाषांची खूप चांगली पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकं आपल्याला वाचता येत नाही, कारण ती भाषा वेगळी असते. अशा वेळी असं साहित्य आपल्या भाषांमध्ये अनुवाद करून ते वाचकांपर्यंत उपलब्ध करण्याचं कार्य सध्या महाराष्ट्राचं खूप नामांकन करत आहेत. आणि खूप चांगली गाजलेली, सुप्रसिद्ध आणि सर्वांना उपयोगी होतील अशी पुस्तके अनुवाद केली आहे. तर अनुवाद साहित्य वाचन करणं देखील आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येक भाषा येणं अपेक्षित नाही, परंतु ते भाषेतलं साहित्य आपल्या भाषांमध्ये, मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याला ती माहिती असायला हवं. त्यासाठी एक छानसं सुंदर पुस्तक आहे, डीप वर्क. तर डीप वर्क ह्या पुस्तकाचा सारांश आणि याचा एक उतार आपण आज वाचूया. तर डीप वर्क ह्या पुस्तकाचं हे मुख पृष्ठ आहे. त्या डीप वर्क ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जगातले जे आता बदल घडू राहिले जगामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये ह्या बदल घडत असताना कोणत्या अशा गोष्टी ज्याच्यामध्ये पुढील 1000 वर्ष ते चेंजेस होत राहतील, तर ह्या घटना, हे बदल हे समजून सांगणं आणि त्या पाठीमागची कारण म्हणून देणं, त्याचं कॉम्प्युटर युग असेल, ट्विटर असेल, प्रसारमाध्यम असतील, या सर्वांचा एक आढावा घेऊन तुम्हाला आता नेमकं काय करायला हवं आणि पुढचं दशक कशासाठी असेल, त्याच्यावरती खूप चांगलं भाष्य या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण या पुस्तकाचा सारांश वाचूया. आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत आहे, ते म्हणजे आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजे सखोल कार्य होय. लेखकाच्या स्टडी हॅक्स या लोकप्रिय ब्लॉग मध्ये सखोल कार्याची मेड रोवली गेली. सखोल कार्याच्या अभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्ही देखील अधिक चांगलं योगदान द्याल, अल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त केल्यानं जे खरं समाधान लाभतं ते अनुभवाल. थोडक्यात काय, तर दिवसेंदिवस अधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही अलौकिक शक्ती, सुपर पॉवर असं म्हणता येईल. इतकं असूनही आज मी तिला एखाद्या विषयाच्या किंवा कामाच्या खोलात जाण्याची आपली क्षमता आपण हरून बसलो आहोत. मग त्या खुल्या आणि गलबलाट असलेल्या ऑफिसमध्ये ज्ञानावर आधारित कार्य करणारे व्यक्ती असोत किंवा निर्मितीक्षम व्यक्ती असोत, ईमेल्स आणि सोशल मीडियाच्या प्रचंड ओघात दिवसामागून दिवस घालवताना त्यांच्या ही लक्षात येत नाही की जगण्यासाठी याहून अधिक चांगला मार्ग असेल. डीप वर्क हे पुस्तक म्हणजे सांस्कृतिक समीक्षा आणि कृतिक्षम सल्ला यांचं अजब आणि प्रभावशील मिश्रण आहे. चित्त विचलित करणाऱ्या ह्या जगात एकाग्र राहून यश प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला त्यातून मार्ग गवसेल. तीव्र एकाग्रता जोपासायला शिकवणारा आणि त्वरित कृतीत आणण्याजोगा क्रमबद्ध मार्ग म्हणजेच डीप वर्क, असं ॲडम ए ग्रँट असं म्हणतात.